टॅप जी टेस्ट मंजूर झाली, जी मशिनरी कुठे आहे ते काल राजन तेलींनी दाखवली की यांच्या बुडाखालीच मशिनरी आहे, म्हणजे यांच्या बुडाखालीच अंधार आहे, यांचं प्रशासन गलथान आहे, या पालकमंत्र्याला प्रशासन राबवता येत नाही, मशिनरी अवेलेबल जिल्हा रुग्णालयात आहे, त्या मशिनरी गेल्या 3 महिन्यामध्ये अद्ययावत करून त्याला सगळ्या ट्रेनिंग स्टाफ घेऊन चालू करू शकले असते, केलं नाही, ते स्वतः करायचं नाही, आम्ही पडव्यात करायची आमची तयारी होती, आम्हाला करायला द्यायचं नाही, अशा प्रकारे लोकांच्या मृत्यूची मला वाटते लोक वाट बघताय. अजूनही माझं म्हणणं आहे की पुढचे 25 दिवस आहेत वैभव नाईकची, तुम्ही जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, हा पालकमंत्री उपरा आहे, याला काही घेणे देणे नाही, हे पालकमंत्री तिकडे रत्नागिरीमध्ये 35 लाखाची अद्ययावत काय विद्युत दाहिनी स्मशानभूमी करण्यामध्ये गुंतलेले आहेत. वैभव नाईकची तुम्ही लीड घ्या, तुम्ही बसा इथे, या 25 दिवसात लॅब उभी करून दाखवा, आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहे. मशिनरी तुमच्याकडे अवेलेबल होती, म्हणजे अजूनपर्यंत जे मुंबईमध्ये पुण्यामध्ये येणारे चाकरमनी जे बिचारे हळहळत होते यायला, आज त्यांचे जर मृत्यू झाले असतील तर त्याला जबाबदार कोण आहे? कोण आहे त्याला जबाबदार? जर तुम्ही टेस्टिंग लॅब 1 महिन्यापूर्वी सुरू केली असती, 2 महिन्यापूर्वी सुरू केली, त्या सगळ्यांना आपल्याला घेता आलं असतं टेस्ट करून, जसं आम्ही आलो, आम्ही टेस्ट केली, आम्ही निगेटिव्ह झालो म्हणून आम्ही जिल्ह्यात आलो, त्यामुळे अशा लोकांना तुम्हाला घेता आलं असतं. आज ते झाकणाच बळी गेले तिथे, म्हणजे शिवसैनिक असतील, ते इतर कार्यकर्ते असतील, ते सामान्य मंडळी असतील, सगळ्यांच्या बळींची जबाबदारी कोण आहे, कोण घेणार आहे? सतीश सावंत सांगतात 25 वर्षांच्या बळींची, अरे 3 महिन्यातल्या बळींची जबाबदारी घ्या आधी. त्यामुळे हकनाक बळी गेले. टेस्टिंगची लॅबची व्यवस्था असती तर खारेपटणामध्ये आपण लोकांना घेऊ शकलो, आपण आपले चाकरमणी वाचवू शकलो असतो, जीव वाचवू शकलो असतो. ते काय पाकिस्तानी आहेत, ते काय दहशतवादी आहेत, ते भूमिपुत्र आहेत, त्यांची घरं इथे आहेत, ते आपल्या घरात जायला तयार आहेत. चाकरमान्यानं यांना उत्तर द्या.